नमस्कार मी प्रोफेसर अनिल सर्डे ए जी एम कॉलेज कराड ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आपण बारा कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं चौथं एक्झाम्पल पाहणार आहोत पेज नंबर एकशे सोळा आहे आता चौथे एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायला सांगितलेला आहे फॉलोविंग इज द रिसीड अँड पेमेंट अकाउंट्स ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन आपल्याला फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीनचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेला आहे आता आपल्याला रिशीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे रिशीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड डेड फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन लेफ्ट हँड साइड इज डेबिट राईट हँड साइड इज क्रेडिट लेफ्ट हँड साइड इज रिशीट राईट हँड साइड इज पेमेंट आपल्याला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता आपण रिशीट साइड पाहूया टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश इन हँड फोर थाऊजंड फाय हंड्रेड कॅश बँक ट्वेल्व थाऊजंड दोन्हीची आउटरला अमाऊंट सिक्स्टीन थाउजंड फाय हंड्रेड टू सबस्क्रिप्शन्स टू थाउजंड सेवन्टीन एटीन हे प्रिव्हियस इयरचं आहे फोर थाऊजंड टू थाउजंड एटीन नाईन्टीन फोर्टी फोर थाऊजंड फाय हंड्रेड हे करंट इयरचं आहे टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी हे नेक्स्ट इयरचं आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड सर्वांची आउटरला अमाऊंट टोटल फिफ्टी टू थाउजंड अशा प्रकारे सबस्क्रिप्शन आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे टू एंट्रन्स फीज एट थाउजंड टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड सेवंटी थाउजंड टू इंटरेस्ट सिक्स हंड्रेड टू सेल ऑफ फर्निचर फोर थाउजंड फाय हंड्रेड इन ब्रॅकेट बुक व्हॅल्यू रुपीज एट थाउजंड म्हणजे फर्निचरची मूळ किंमत आठ हजार आहे आणि त्याला सेल केलेला आहे चार हजार पाचशेला बरोबर तर ते आपण एक्झाम्पल सोडत असताना डिटेलमध्ये पाहूया आता आपण रिसर्च साईट पाहिलेली आहे आता आपण पेमेंट साईट पाहूया बाय सॅलरीज फाय थाउजंड In बाय रेंट इन ब्रॅकेट इन्क्लूडिंग रुपी टू थाउजंड फॉर टू थाउजंड सेवन्टीन एटीन बरोबर म्हणजे इन्क्लूड आहे प्रिवियस इयरचं रेंट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे टू थाउजंड ह्याचे अमाऊंट दिलेलं आहे फाय थाउजंड बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी बाय फिक्स डिपॉजिट सिक्स्टी थाउजंड बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेवन हंड्रेड फिफ्टी बाय जनरल एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इन्क्लूडिंग रुपेज फाय हंड्रेड पेड फॉर नेक्स्ट इयर आता ह्या जनरल एक्सपेन्सेसमध्ये पुढच्या वर्षाचं देखील जनरल एक्सपेन्सेस पाचशे रुपये आहे तर ही टोटल अमाउंट आहे फाय थाउजंड फाय हंड्रेड बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेसड स्पोर्ट्स मटेरियल आपण परचेसड केलेलं आहे फोर्टी थाउजंड अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरी डाउन क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड एट थाउजंड नाईन हंड्रेड कॅश ॲट बँक ट्वेंटी फाय थाउजंड दोन्हीच्या आउटरला अमाऊंट थर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अशा प्रकारे आपण पेमेंट देखील पाहिलेले आहे रेसिडेंट पेमेंट अकाऊंट टॅली वन लॅक फिफ्टी वन थाऊजंड सिक्स हंड्रेडने झालेला आहे अशा प्रकारे आपण रेसिडेंट पेमेंट अकाउंट पाहिलेला आहे आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया ॲडजस्टमेंटमध्ये एक आभुष्ठानिक सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज रुपीज फोर थाउजंड फाय हंड्रेड चालू वर्ष आपल्याला सबस्क्रिप्शन्स चार हजार पाचशे मिळणार आहे म्हणून आपण सबस्क्रिप्शनला टिक केलेलं आहे त्याच्यानंतर दोन आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू रुपीज वन थाउजंड आपल्याला आणखीन रेंट चालू वर्षाचं एक हजार देणं आहे म्हणून आपण पेमेंट साईडला जाऊन रेंटला देखील टिक केलेलं आहे तीन एंट्रान्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हन्यू इन्कम एन्ट्रान्स फीजला रेव्हन्यू इन्कममध्ये घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून आपण एंट्रन्स फीजला देखील टिक केलेलं आहे पुढे चार स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन रुपीज सिक्स थाउजंड स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल आता स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आपल्याला सहा हजार दिलेला आहे अँड ऑन फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन रुपीज फोर्टीन थाउजंड क्लोजिंग स्टॉक आपल्याला चौदा हजार दिलेला आहे आणि चालू वर्षी देखील आपल्याला आपण स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेलं आहे चाळीस हजाराचं बरोबर म्हणून आपण हे स्पोर्ट्स मटेरियलवर ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इथं वरती देखील याला टिक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण चार ॲडजस्टमेंटची इन्फॉर्मेशन बघितली आहे आणि वरती ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला देखील आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाऊंट ओपन करायला सांगितलेलं आहे तर एका पानामध्ये हे ॲन्सर असणार आहे बरोबर आता आपण अँसर पाहूया एक्झाम्पल फोर प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधले एक्झाम्पल फोर अँसर एकदम वरती आपल्याला सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा असं नाव लिहावं लागेल त्याच्याखाली आपण कोणता अकाउंट ओपन करतो आहे तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाऊंट फॉर द इयर एन डेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन लेफ्ट हँड साईड इज डेबिट राईट हँड साईड इज क्रेडिट लेफ्ट हँड साइड इज एक्सपेंडिचर राईट हँड साइड इज इनकम बरोबर अशा प्रकारे आपण हा अकाउंट ओपन करून घेतलेला आहे आणि हा अकाउंट एका अशा प्रकारे ओपन करायचा आहे आपल्याला एवढाच अकाउंट ह्या एक्झाम्पलमध्ये तयार करायला सांगितलेला आहे आता आपण अँसर पाहूया आता ॲन्सर सोडवत असताना आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिशीट साईटपासून सुरुवात करूया टू बॅलन्स ब्लॉट डाउन कॅश इन हँड कॅश ॲट बँक याचा बॅलन्स घ्यायची आवश्यकता नाही याचा बॅलन्स रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स कुठे घेतला जात नाही पुढे टू सबस्क्रिप्शन्स याला टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे आता करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे ते पाहायचं तर टू थाउजंड एटीन किती आहे चव्वेचाळीस हजार पाचशे आता रिसिट साईटचे आयटम आपण कुठे घेतो इन्कम साईडला बरोबर आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला बरोबर आता आपण हे सबस्क्रिप्शन कुठे घेणार दोन हजार अठरा एकोणीसचं चव्वेचाळीस हजार पाचशे तरी इन्कम साईडला म्हणून इन्कम साईडला जायचं बाय सबस्क्रिप्शन चव्वेचाळीस हजार पाचशे इनरला अमाऊंट घ्यायचे आहे बरोबर आणि याला टिकमार आहे म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनरलाच अमाऊंट घेऊन ठेवायची आहे बरोबर त्याच्या खाली एक दोन वेळेस जागा सोडायच्या बरोबर आणि पुढचा तर एकदा आपण घटक पाहूया टू एंट्रान्स फीज याला देखील टीका आहे बरोबर आता एंट्रान्स फीज आपल्याला रेव्हेन्यू इन्कम म्हणून घ्या सांगितलेलं आहे म्हणजे हे एन्ट्रान्स फीज आपण कुठे घेणार इन्कम साईडला म्हणून इन्कम साईडला जायचं बरोबर बाय एन्ट्रान्स फीज एट थाउजंड डायरेक्ट आउटरला बरोबर बाय एंट्रान्स फीज एकदम आउटरला आउटर कॉलममध्ये आठ हजार रुपये घ्यायचं आहे पुढे टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड आता डोनेशन कुठे घ्या सांगितलेलं आहे बिल्डिंग फंडमध्ये आता बिल्डिंग फंड आपण कुठे घेतो लॅबलेट साईडला म्हणजे याचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला होणार नाही पुढे टू इंटरेस्ट सहाशे इन्कम साईडला घ्यायचं बरोबर तर इन्कम साईडला जायचं बाय इंटरेस्ट सहाशे बरोबर अशा प्रकारे आपण ह्याचं पोस्टिंग केलेलं आहे पुढे टू सेल ऑफ फर्निचर आता बुक व्हॅल्यू रुपीज आठ हजार म्हणजे आपण फर्निचर सेल केलं पण त्यांची मूळ किंमत किती होती आठ हजार आणि सेल कितीला केलं आपण म्हणजे विकले कितीला चार हजार पाचशेला म्हणजे कमी अमाऊंट आपल्याला आलेली आहे म्हणून आठ हजार मूळ किंमत वजा विक्रीची किंमत किती चार हजार पाचशे बरोबर तीन हजार पाचशे हा काय निघाला लॉस बरोबर तर लॉस आपण कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला पण एक्सपेंडिचर साईडला जायचं टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर तीन हजार पाचशे बरोबर आणि हे सेल ऑफ फर्निचर म्हणजे फर्निचर विकलं गेल आपल्याकडून म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला जाऊन फर्निचरच्या मूळ किमतीतनं आपण ती अमाऊंट लेस करतो हे आठ हजार आपण हे एक्झाम्पलमध्ये शीट ओपन न केल्यामुळं याचं दुसरं पोस्टिंग आपण पाहणार नाही अशा प्रकारे रिसीच साईटचे पण आयटम बघितलेले आहेत पुढे आता आपण पेमेंट साईट पाहूया बाय सॅलरीज पाच हजार कुठे घेणार एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज पाच हजार डायरेक्ट आउटरला पुढे बाय रेंट आता कंसामध्ये काय सांगितले बघा इन्क्लुडिंग रुपीज टू थाउजंड फॉर टू थाउजंड सेवन्टीन एटीन गेल्या वर्षीचं रेंट ह्या पाच हजारामध्ये आहे मग काय करणार आपण ते बाजूला काढणार लेस करून घेणार म्हणून या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला जाणार आपण टू रेंट इनरला पाच हजार घेणार लेस रेंट फॉर टू थाउजंड सेवन्टीन एटीन पाठीमागच्या वर्षाचं आहे म्हणजे ते काय करणार आपण लेस करणार दोन हजार पाच हजारामधून हे दोन हजार गेले खाली किती उरले तीन हजार तीन हजार इनरला घेऊन ठेवायचं आहे कारण की ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे एक दोन जागा सोडायच्या आणि इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची आहे पुढे बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक हजार चारशे पन्नास कुठे घेणार तर एक्सपेंडिचर साईडला एक्सपेंडिचर साईडला जायचं टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक हजार चारशे पन्नास पुढे बाय फिक्स डिपॉझिट आता हे फिक्सड डिपॉझिट काय आहे ॲसेट आहे तर ॲसेट साईडला आपण हे साठ हजार घेणार पण आपण शीट ओपन न केल्यामुळं याचं पोस्टिंग देखील होणार नाही बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी सातशे पन्नास कुठे घेणार एक्सपेंडिचर साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी सातशे पन्नास एक्सपेंडिचर साईडला आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे बाय जनरल एक्सपेन्सेस मूळ किंमत किती आहे त्याची किंमत किती दिली आहे पाच हजार पाचशे याच्यामध्ये देखील काय सांगितले बघा इन्क्लुडिंग रुपीज फाय हंड्रेड पेड फॉर नेक्स्ट इयर आता ह्या जनरल एक्सपेन्सेसमध्ये पाचशे रुपये हे पुढच्या वर्षाचे आहेत बरोबर तर याला देखील आपल्याला लेस करून बाहेर काढावं लागेल म्हणून आता एक्सपेंडिचर साईडला जायचं टू सा। जनरल एक्सपेन्सेस मूळ किंमत पाच हजार पाचशे लेस प्रीपेड आता पुढच्या वर्षाचं आहे ह्याच्यामध्ये जनरल एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये खर्च त्या किंवा केलेला असणार आहे म्हणून लेस प्रीपेड फॉर टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी पुढच्या वर्षाचं किती पाचशे रुपये पाचशे रुपये हे आपण काय करणार लेस म्हणून पाच हजार पाचशे म्हणून पाचशे गेले आउटरला किती आले पाचशे आले सॉरी हां पाच हजार आलेले आहेत पाच हजार पाचशे वजा पाचशे आउटरला किती आले पाच हजार जनरल एक्सपेन्सेसचे अमाऊंट आलेली आहे बरोबर अशा प्रकारे हे देखील आपण बघितलेलं आहे पुढे बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेसड किती चाळीस हजार आता चाळीस हजाराचं आपण स्पोर्ट्स मटेरियल त्या खरेदी केलेलं आहे आता ह्याचं आपण ॲडजस्टमेंट पाहताना पाहणार आहोत याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आलेली आहे ही फक्त थोडं ॲडजस्ट त्याकने लक्षात ठेवा ठेवायचं आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन हँड कॅश अँड बँक हे आपण ॲसेट साईडला घेतो बॅलन्सशीटच्या याचं देखील पोस्टिंग आता आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करू त्याच्यामुळे ह्याचं पोस्टिंग होणार नाही आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया बरोबर आता ॲडजस्टमेंट पाहत असताना पहिली ॲडजस्टमेंट एक आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज रुपीज फोर थाउजंड फाय हंड्रेड चालू वर्षी सबस्क्रिप्शन आपल्याला किती मिळणार आहे चार हजार पाचशे मग आपण काय करणार सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार ॲड करणार मिळणार आहे म्हणल्यावर ॲड ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चार हजार पाचशे चव्वेचाळीस हजार पाचशे प्लस चार हजार पाचशे आउटरला किती आले एकोणपन्नास हजार बर बरोबर याचं पहिलं पोस्टिंग आपण केलेलं आहे दुसरं पोस्टिंग होणार नाही कारण की आपण बॅलन्स शीट ओपन केलेली नाही दुसरी ॲडजस्टमेंट आहे आऊस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटे टू रुपीज वन थाउजंड आणखीन रेंट किती देन आहे एक हजार बरोबर म्हणून आपण एक्सपेंडिचर साईडला जाणार ॲड आउटस्टँडिंग रेंट देन आहे म्हणून ॲड झालेलं आहे औष्ठणिक रेंट एक हजार आउटरला किती आले तीन हजार प्लस एक हजार आउटरला किती आले चार हजार आता ह्याचं दुसरं देखील पोस्टिंग आपण बॅलन्सशीटच्या लायब्ररी साईडला करतो मात्र ह्याच्यामध्ये आपण बॅलन्सशीट ओपन केलेली नाही अशा प्रकारे याचं देखील पोस्टिंग आपण बघितलेलं आहे तीन एन्ट्रान्स फीज आर टू बी ट्रेटेड ॲज रेव्हन्यू इनकम म्हणजे एन्ट्रान्स फीजला कसं ट्रीट करायचं आहे रेव्हेन्यू इन्कमसारखं म्हणून मगाशीच आपण एंट्रन्स फीज इन्कम साईडला घेऊन ठेवलेली आहे, आहे बरोबर आता शेवटची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन रुपीज सिक्स थाउजंड म्हणजे स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स किती आहे सहा हजार बरोबर आता स्पोर्ट्स मटेरियल आता आपण स्पोर्ट्स मटेरियल हो तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे मग आपल्याला हे एक्सपेंडिचर साईडला घ्यावं लागणार आहे बरोबर म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं टू स्पोर्ट्स मटेरियल असं टायटल द्यायचं ओपनिंग बॅलन्स आता ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे सहा हजार म्हणून तो इनरला घ्यायचा ओपनिंग बॅलन्स सहा हजार इनरला त्याच्यानंतर मग अशी तुम्हाला म्हटलं बघा हे आपण नंतर पाहूया तर हे क्लोजिंग बॅलन्सच्या वरती हे आपलं राहिलं होतं बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेसड चालू वर्षी आपण स्पोर्ट्स मटेरियल किती हजाराचं खरेदी केलं चाळीस हजाराचं मग ते काय होणार ॲड म्हणून ॲड परचेसड चालू वर्षी खरेदी केलेलं चाळीस हजार सहा हजार प्लस चाळीस हजार किती झाले शेहेचाळीस हजार इनरला घ्यायचं शेहेचाळीस हजार इनरलाच अमाऊंट घ्यायचे आहे आता शिल्लक किती आहे अँड ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन रुपीज फोर्टीन थाउजंड चालू वर्षी किती शिल्लक आहे स्पोर्ट्स मटेरियल चौदा हजाराचं म्हणून ते काय करणार मग लेस करणार लेस लेस क्लोजिंग बॅलन्स चौदा हजार शेहेचाळीस हजारामधून हे चौदा हजार गेले उठरले किती आले बत्तीस हजार अशा प्रकारे आपण हे स्पोर्ट्स मटेरियलचं पहिलं पोस्टिंग केलेलं आहे आता दुसरं पोस्टिंग कुठं होणार तर बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला होणार आहे कोणता तर क्लोजिंग बॅलन्सचं फक्त पोस्टिंग होतं चौदा हजाराचं मात्र आपण बॅलन्सशीट ओपन न केल्यामुळं ही पोस्टिंग होणार नाही अशा प्रकारे हे पहिलं पोस्टिंग तर आपण केलेलं आहे अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधले देखील टिकमार केलेले अकाउंट आपण सर्व पाहिलेले आहेत व्यवस्थित आता सबस्क्रिप्शन झालेलं आहे एंट्रन्स देखील झालेलं आहे रेंट देखील झालेला आहे स्पोर्ट्स मटेरियल आताच आपण बघितलं अशा प्रकारे सर्व आपण अकाउंट पोस्ट केलेले आहेत आता आपण अकाउंट क्लोज करूया इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाऊंट क्लोज करत असताना कोणते साईट मोठे आहे ती अगोदर आपल्याला पाहावी लागणार आहे तर निश्चितच क्रेडिट साईट मोठी आहे बरोबर म्हणजे इन्कम साईट मोठी आहे म्हणजे इन्कम साईडला अमाऊंट जास्त आहेत एकोणपन्नास हजार आठ हजार आणि सहाशे एवढ्या अमाऊंट दिसतात या सर्वांची बेरीज केली आपण सत्तावन्न हजार सहाशे आलेली आहे क्रेडिट साईडला मांडली ते आहे तशी डेबिट साईडला समोरसमोर मांडून घ्यायची सत्तावन्न हजार सहाशे या सत्तावन्न हजार सहाशेमधून हे पाच हजार चार हजार एक हजार चारशे पन्नास तीन हजार पाचशे सातशे पन्नास पाच हजार आणि बत्तीस हजार या सर्व अमाऊंट लेस केल्या तर डिफरन्स किती आला पाच हजार नऊशे याला काय म्हणायचं टू सरप्लस टू सरप्लस किती मिळाली आपल्याला पाच हजार नऊशे आता हे सरप्लस आपल्याला कशी मिळाली तर इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजेच इन्कम ज्यादा एक्सपेंडिचर कमी म्हणून आपल्याला सरप्लस मिळालेला आहे टू सरप्लस पाच हजार नऊशे अशा प्रकारे पाच हजार नऊशे आपल्याला सरप्लस मिळालेला आहे आता हा सरप्लस आपण कुठं ट्रान्स्फर करतो तर बॅलन्सशीटच्या लायब्रिरी साईडला कॅपिटल फंडमध्ये हा सरप्लस आपण ॲड करतो मात्र आपण बॅलन्सशीट न ओपन केल्यामुळं याचं पुढचं पोस्टिंग आपण करणार नाही अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे आजच्या तसाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं चौथं एक्झाम्पल पाहिलेलं आहे सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे अशा प्रकारे आजच्या लेक्चरला पण या ठिकाणी थांबूया धन्यवाद लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद